मित्रांनो, संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे मी सर्व उपस्थितांचं स्वागत करीत आहे. यावेळचा संस्कार प्रतिष्ठान राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार आपल्या माननीय समाजसेविका मंगलाताई खाडे यांना प्रदान करण्यात येत आहे. यावेळी आपल्या समोर व्यासपीठावरती संस्थेचे संस्थापक डॉक्टर मोहनराव गायकवाड, माननीय समाजसेविका वर्षाताई देशपांडे व स्वतः सौ मंगलाताई खाडे उपस्थित आहेत. आता मी डॉक्टर मोहनराव गायकवाड यांना पुरस्कार प्रदान करण्याची विनंती करतो. धन्यवाद गायकवाड साहेब. मी थोर समाजसेविका वर्षाताई देशपांडे यांना दोन शब्द बोलण्याची विनंती करतो. संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनींना माझा सादर प्रणाम. आजच्या आपल्या या समाजरत्न पुरस्काराच्या मानकरी आहेत मंगलाताई खाडे. खरोखर मला या प्रतिष्ठानचं कौतुक वाटतं की त्यांनी अगदी योग्य व्यक्तीला हा पुरस्कार दिला आहे, कारण तिचं कार्य खूप अवर्णनीय आहे. कारण आपण या समाजामध्ये मोठमोठ्या नेत्यांना ओळखतो, मोठमोठ्या नटनट्यांना ओळखतो, पण ज्यांनी खरोखर समाजासाठी जीवाचे रान केले आहे त्यांना मात्र आपण ओळखत नाही. म्हणून मला असं वाटतं की या प्रतिष्ठानने जो पुरस्कार दिलेला आहे तो अगदी योग्य व्यक्तीला दिलेला आहे आणि त्याचे मला खूप समाधान आहे. खरं तर आजचा हा जो पुरस्कार आहे तिचा दिवस आहे, आज हा मंगलचा दिवस आहे, पण नेमकी तिच्या या संघर्षाच्या जीवनाचा प्रवास कधी आणि कसा सुरू झाला हे सगळं ऐकण्याची मला असं वाटतं आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे. आम्ही आनंदी आहोत. तर मी आता मंगलला विनंती करते की तिने आज दिलखुलासपणे हे सगळं आज आपल्यासमोर मांडावं व आपलं मनोगत व्यक्त करावं. सौ मंगलाताई खाडे. नमस्कार. मी मूळची साताऱ्याची, पळशी गावची. मी 12 वर्षाची होती. शाळा शिकण्याची खूप इच्छा, म्हणून शाळेच्या आवारात घिरक्या मारायची. आजचा विषय आहे मुलांनो इतिहास. कोणता इतिहास? आज आपण इतिहासातल्या अनेक महत्त्वाच्या व्यक्तींविषयी माहिती घेणार आहोत. कार्टे, इथे बसलीस वय? कशाची शाळा शिकतेस? हा, घरातली काम कोण तुझा बा करल का? हा, अहो काशीबाई, अहो मंगल हुशार आहे, तिला शिकू द्या ना शाळा. ए मास्टर ड्या, गप्पा बस. मी तुझ्या शाळेतली काय पोरगी नाही शिकायला लागली. गप्पास, चल गा, चल चल घरी, चल मोठी आली शिकणारी. तर मुलांनो, आपण छत्रपती शिवाजी महाराज. चल गा, चल घरी, चल घरी. काम कोण करणार आहे?
तुझा बा येतो काय काम करायला? मोठी आली आहे शाळेत शिकायला जाणार शाळेचा डबाळा लागलाय तुझ्या पोरीला. पुण्यांदा जर शाळेचं नाव काढलं ना तंगडा बोलून हातात देऊन सांगून ठेवतोय. उद्यापासून गपचूप जायचं मजुरीला. शाळा शिकते म्हणे. तुमच्या दारूपाई माझ्या पोरीला का शिक्षा? तिनं उद्यापासून मजुरीच्या कामाला जायचंय. मला 10 रुपयाला पैसे लागतात कळलं का? शिकायचं काम आपलं नाही. तिनं जायचंय कामाला मजुरीला. कलेक्टर बनायला निघाले. नाही नाही बाकी आता बोलायचं नाही. सांगून ठेवतोय माझ्या पोरीने मोलमजुरी करायची. लाईक कलेक्टर बनतीये सानी बनतीये शाळा शिकत म्हणे. उद्यापासून गप जायचं रडायचं नाही सांगून ठेवतोय. रंगाबाई कस काय? राम राम. काय म्हणताय भुजंग शेठ? पै पै जमा करते मी तुम्हासनी द्यायला. अ तुमच्याकडनं कुणी मागितलेत पैसे? पैसे नका देऊ. आम्हाला पैशाची गरज नाही, फक्त तुमची नात द्या. असं कस? नाही नाही पैसे देऊ नका, फक्त तुमची नात द्या. अहो आमच्यासाठी नाही, आमच्या मोठ्या भावासाठी. मोठा भाऊ आहे ना आमचा. असं वय? अहो मोठा झाला म्हणून काय झालं? भाऊ आहे ना आमचा मोठा. बराबर आहे बराबर. तुझ्या पोरीला सोन्यात मिळून सोन्या कर विचार कर, नाहीतरीच बापाला दारूच्या बाटलीत उतरवायला वेळ नाही लागणार मला. ए मंग्या बसले काय? उचल हात पटापट काम कर की. अव येड लागले का तुम्हाला? ए लय शानपणा शिकू नको बरं का तू. सरकारला सबूत दिलाय आणि सबूत दिलाय तर तसंच होणार. आता
आवो आपली पोर अजून लई लहान आहे. अरे ते आता लहानच राहणार का मोठी होणार नाही का? किती दिवस तुझ्या पत्राखाली ठेवणार आहेस तिला तू? आवो अजून तिला लग्नाचा अर्थ बी कळत नाही आणि तुम्ही बापाच्या वयाच्या माणसाबरोबर लग्न लावायला चाललात. ए गप बसतीस का? गप गुमान काम कर. काय बी झालं तरी मी माझ्या पोरीचं लगीन नाही लावून देणार. आईला लय तुझं तोंड सुटायला लागलंय बरं का? आता बरोबर करूनच दाखवतो मी. काय महादेव, काय चाललंय? काय मास्तर, सुटली का शाळा? हो हो हो. आहो गुरुजी, तुम्ही समजावा याला. मी पत्रावा बरोबर लग्न लावायला चालले. कामाला लागा, कामाला लागा. महादेव मी काय म्हणतोय, अरे त्या मुलीचं काय वय आहे का? अरे शिकव, मोठी कर. हा आणि तुला जमत नसेल ना तिच्या शिक्षणाचा खर्च तर मला सांग ना, मी खर्च करतो. पर तिच्या आयुष्याचं मातेरे करू नकोस. गुरुजी आमच्या घरात लक्ष द्यायचं काही कारण नाही, सुटा तुम्ही. अरे पण माझं म्हणणं तरी ऐक. मास्टर. अरे मंगल ये बैस बैस. काय बोल बाळा, काय हवाय का तुला? आणि हे काय आणलंयस? तुमच्यासाठी जेवण आणलं. माझ्यासाठी जेवण? आज माझी मुलगी असती ना तर ती नक्कीच तुझ्या एवढी असती. पण मला माफ कर, त्या दिवशी माझी इच्छा असूनही तुला मदत करू शकलो नाही. मास्तर मला लई शिकायचंय, तुमच्या वाणी मोठं व्हायचंय. माझा बाप रोज दारू पिऊन मला आणि माझ्या आईला मारतो, शाळेत जाऊ देत नाही, जेवत्या ताठावरून लात मारून उठवतो. काळजी करू नकोस बाळ. अशी होती माझी नियती, गरिबी, शिक्षणाच्या अभावामध्ये मी जगत होते. महादेव गप का? अगं काय नाही, सरकारला सबूत देऊन बसलोय आणि गंगे म्हणते मंगेला उजवायचं नाही. गंगेची काळजी तू करू नकोस, मी खंबीर आहे. सरकारचा हात आपल्या पाठीवर असणं लई गरजेचं आहे, कळतंय का तुला? काळजी करू नकोस, मी बघते त्या गंगेचं काय करायचं ते. मी आहे ना तिला भक्कम सांभाळायला, फक्त तू सरकारची मर्जी सांभाळ. मंगल, अगे मंगल, चल उठ पोरी. आई काय झालं? तुझ्या मामाच्या घरी जाऊ, चल चल उठ. बरं झालं तू आलीस दाजी, असं वागल असं वाटलं नव्हतं मला. आता तुझी मंगल इथं सुखात राहील, सुरक्षित राहील. मी बघतो कोण इथे येऊन तुझ्या पुरीला हात लावतंय ते, कोणाची ताकद नाही. इथं येऊन तुझ्या पुरीला हात लावायची कोणाची ताप नाही. आणि तू इथं आहेस म्हटल्यावर ती काशी आणि दाजी दोघांची बी हिंमत नाही इथं यायची. तू काळजी करू नकोस. अगं
जशी आमची पोर तशी तुझी मंगळ. बघता बघता कशी लहानाची मोठी होईन कधी कळायचं नाही तुला. बघता बघता वेळ आपल्या गतीने पुढे जात होते आणि मी 20 वर्षाची झाली. पाकरू वयात आलंय. इतकी वर्ष याचीच तर वाट बघत होतो. सोड मला. नाही सोडलं तर काय करशील? काय करशील? अहो सरकार पाखरू निसटलं. अरे निसटू दे ना, निसटून जाईल कुठं? अरे कुठं जाईल? ए उचला उचला लवकर, ए उचल उचल चल लवकर चल चल. ए भाऊ ऐक ना जरा, ए दादा सरकारला म्हणावं एकदा माफी करा. एकदा जरा येळ लागतो. तू सरकारला दिलेला शब्द पाळला नाही मग आम्ही काय ऐकायचा? एवढे एकच पर्याय आपल्या डोक्यावर. लय उपकार होती मो, लय उपकार होती. मग तुम्ही सरकारचा ऐका, मग सरकार तुमचं ऐकतील. सरकार तुमचं ऐकतील. महादेव कळतय का मी काय म्हणतोय ते? सरकार तुमचं ऐकतील. मी काय म्हणतोय ते डोक्यात येतय का नाही महादेव? Thank you.
मनमोही स्पर्श तुझा जादू भरा चेहरा प्रिय लाजूनी तू झुकबू नकोस नजरा प्रेमाचा सागर तुझा नजरेत गहिरा प्रेम वेडी रे मी देवीत माझा धरा घे ना जवळ तू घेणार दई जरा घे जवळ तू घेणार दई जरा मनमोही स्पर्श तुझा जादू भरा ये ना मिठी तर तू ये ना जरा ये ना मिठी तर तू ये ना जरा म्हणजे बघ किती घाबरली बघ ती एकटी घाबरते बघ बघ तू ये ना ये ये मी आपलं ते तुम्ही एकटी होती म्हणून तू बस बस ये ये मी आलो Thank you.
टाकू का पाणी दे. काय झालं काय झालं? ज्या वेळेला डोसक फिरायची येईल त्या मंगळशिवाय दुसरं काही सुचतच नाही. मंगल मला भेटली पाहिजे. जी मला काय बी कर करतो करतो. एकदा का ती भेटली ना का तिचं आपण काय करत तुला माहित आहे. मामा मी असं ठरवलंय की उद्यापासून शेतात काम करून मी माझ्या मुलांना सांभाळायचं. तुला कोण काही बोललं का? नाही नाही मामा, मला कोणीच बोललं नाही. पण माझं मला समजतंय, माझ्या पोरांना मलाच सांभाळावं लागेल, त्यामुळे उद्यापासूनच मी शेतात काम करायला जाते. आमचं काही चुकलं का? नाही हो मामा, तुमचं नाही चुकलं. अहो तुम्ही तर देवासारखे माझ्या पाठीमागे उभे राहिलात, म्हणून तर मला बळ आलं जगण्याचं. नाहीतर माझे आई बाप, जन्मदात्या आई बापांनी माझ्याकडे पाठ फिरवली. पण नाही मामा, मी आता कोणावर अवलंबून नाही राहणार. मी उद्यापासूनच शेतात काम करायला जाणार. मी शेतात काम करूनच माझं आणि माझ्या मुलांचं बघणार. स्वयंपाक मला काय आवडतं माहित? तू आवडतेस मला, कळलं काय? नाही मला नाही राहायचंय इथे. आपण कुठेतरी लांब जाऊया. अहो त्या भुजंग भाऊजींची नजर खूप वाईट आहे. काय बी काय बोलतेस तू, वाटेल ते बोलतेस तू. तुझ्या आई बापाला, तुझ्या आजीला, धंद्याला पैका दिला माझ्या भावानं, आणि त्याच्याविषयी असं बोलताय हो तुम्ही? अहो मी का खोटं बोलन? ते काय मला माहिती नाही. तुमच्या मदतीला अगदी देवासारखं धावून आला माझा भाऊ, आणि केलेल्या उपकाराची तुम्हाला ना किंमत नाही म्हणून असं बोलताय. अहो आपण पोलीस पाटलाकडे जाऊ, चौकीत जाऊ, मला वाचवा भुजंग पास. मला नाही पटत आहे. तुला जे करायचं ते कर. आता मला चौकीत जावं लागेल. जय हिंद साहेब. काय रे? या बाईची तक्रार आहे. काय तक्रार आहे बाई? माझ्या दीराबद्दल कंप्लेंट यायची. घरातलं भांडण घरात ठेवायचं, चौकीपर्यंत कशाला यायचं? आमच्या पण घरात भांडणं होतात, मग आमच्या बायकांनी काय करायचं? घरातली भांडणं घरात ठेवा, चवाठ्यावर आणू नका. तसं नाही साहेब, तो माणूस लई चांडाळ आहे, जनावर आहे. तुम्ही जर त्याला नाही पकडलं तर तो माझ्या आबरूची लतकर तोडेल.
कळतंय का मी काय बोलतोय? चल निक निक चल. आई बाबांना सांगू का नको? पण सांगावंच लागेल. आई, विठ्ठलाच्या कृपेने वाचले आज मी. त्या भुजंगरावनं माझ्या इज्जतीच लचक तोडतंय. मला नाही राहायचं परत. जा मामाकडं. ए आता घबराते का गंगे? सांगून ठेवते तिला, लगीन लावलाय तिच. ती इथं राहणार नाही आता. तिनं तिच्या घरी जायचं सांगून ठेवते. मंगे तुला जावं लागेल सांगून ठेवतोय. इथं अजिबात राहायचं नाही. उद्या सकाळच्याला तुला इथून निघायचंय. तुला जावं लागेल तिथं. गप बसाव. चुपया. गप बस. तू तो म्हणतोय तेच खरंय. तुला जावं लागेल लगेच उद्या सांगून ठेवतोय. तुला सांगून ठेवलंय जा म्हणत ना. इथं राहायचं नाही तू. ये तुझ्या तुला सांगून ठेवलं ना ताई. नाही जाणार मी. नाही जाणार. तुला जावं लागेल. नाही जायचं मला. असं कसं तुला घेऊन जाईन मी? नाही जायचं मला तिथे. तुला जायचं मला का मारू? नाही जायचं मला. का बस तू? तुला जावं लागेल. अरे असे कसे नाही जायचं. तुला जावं लागेल. नाही जायचं मला. सोडून येईन तुला. तू तू स्वतःला समजतेस को? नाही जात जा. ए नाही जाणार मी. तुला जावं लागलं म्हणलं. नाही जायचं मला. नका मारू पोरीला. ये तू मध्ये बोलू नको. आई लक्ष्मी कर काय तरी, वाचव त्या भुजंग पासून. माझा जन्मदाता बाप त्याच्या पैशाची दारू पितोय. बाप मेला माझ्यासाठी आणि नवऱ्याने साथ सोडली. आता तू सांग मी काय करू? इतकं की जगावं की मरावं अशी मनस्थिती झाली तरी तू काही करत नाहीस. आता माझं मलाच करावं लागेल. Thank you.
हे कमी झाली सांग सेवा। त्यांनी विष प्यायले असं वाटतंय, तर सातारा सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जा आणि घरच्यांना कळवा। होय साहेब। ए माधव, ए माधव, मंगळाला काहीतरी झालंय, चल तुला लवकर बोलवलंय सरकारी दवाखान्यात। तू वय पुढं, मी आलो जा। होय। ही औषधं वेळेवर देत जा आणि सलायांचं बघा। हो डॉक्टर, हो हो, चला येते। हा हॅलो, हां वर्षाताई देशपांडे, हां मी डॉक्टर कुमार बोलतो सिव्हिल हॉस्पिटलमधून। हां मॅडम, फोन यासाठी केला होता, आता मंगल खाडे नावाची पेशंट ॲडमिट झाली आहे। हां पेशंटच्या कंडिशनवरून वाटतंय की कोणीतरी अत्याचार केलाय। हां तिच्याजवळ कोणी नातेवाईक पण नाहीये, तुम्ही जर आलात ताबडतोब तर तुमच्या संस्थेची मदत होईल। हो हो, म्हणूनच मी तुम्हाला ताबडतोब फोन केलाय। हो आम्ही आमच्या परीने सर्व प्रयत्न चालू ठेवतो। ओके ओके, थँक्यू थँक्यू।
नेमकं काय झालं या मुलीला? त्यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. का? हिला पोलीस इकडे घेऊन आले होते. तीन मुलं सुद्धा आहेत हिला. मला वाटतं ती खूप गरीब घरची आहे. तुम्ही काय मदत करू शकत असाल तर बघा ना, खूप उपकार. पण डॉक्टर, काहीही करून ही मुलगी मात्र जगलीच पाहिजे. तिचं जगणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करतोच आहे. लॅब वरून सगळे रिपोर्ट येणार आहेत. संध्याकाळपासून त्यांचा लाईन ऑफ ट्रीटमेंट चालू करतो. सिटी स्कॅनिंगचा सुद्धा रिपोर्ट येतोय. डॉक्टर रावांचा रिपोर्ट आलाय, त्या हिशोबाने पुढची ट्रीटमेंट चालू ठेवूया. काय ग पोरी, का केलंस हे? का हे विषारी औषध पिलंस तू? घाबरू नका, या समाजसेविका वर्षात देशपांडे आहेत. यांचा हात ज्यांच्या डोक्यावर पडतो त्यांचं भलंच होतं. तुम्ही घाबरताय कशाला? आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी. तुम्ही सांगा यांना सगळं. मला कुणाचा आधार नाही. पैशासाठी माझं लग्न केलं. माझ्या तीराची खूप नजर वाईट आहे. तरी पण शेतात काम करून कस तरी माझं आणि माझ्या पोरांचं पोट भरते. नाही मला आई बापाचा सहारा, नाही नवऱ्याची साथ. किनारा नसलेला पोटी सारखं जीवन झालं ताई माझं. करू तरी काय करू ताई मी? जगणं नकोस झालंय ताई मला, जगणं नकोस झालंय. हे बघ, काळजी करू नको. अगं तू जगली आहेस ना, ही त्या ईश्वराचीच कृपा आहे असं समज. म्हणूनच तर तुला या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणलंय की नाही. इथे सर्वजण तुझी अगदी छान काळजी घेतील. आणि मी आहेच ना तुझ्या पाठीशी, अगदी तुझ्या मोठ्या बहिणीसारखी. त्यामुळे आता अजिबात काळजी करायची नाही. आणि या जगात कोणाच्या बापाला घाबरायचं नाही. अगदी खंबीर आणि खमकं राहायचं, कळलं? अगं सांगू पोरी तुला खरं, हे जीवन ना खूप सुंदर आहे. भरभरून जगते. आणि स्वतःचं दुःख विसरून हसायला शिक. अगं तुझ्या हाताचा पंजा करून दाखव ना या निर्दयी जगावर, आणि चालव त्यांच्यावर सपासप. तू माझी वाघीण आहेस मंगल, वाघीण, कळलं? अशी वाघीण जी जंगलामध्ये स्वतःच्या पिलांना एकटी सांभाळते आणि त्या जंगलातल्या कोल्या कुत्रांना भीक नाही घालत. मंगल, तू माझी खरी वाघीण आहेस. आता तुझ्या पिलांची काळजी तुलाच घ्यायची आहे बरं. चल आता हास बघू. आता एकदम हसायचं बेटा, कळलं का? आता रडायची वेळ त्या जगावर आणायची. हा, ज्यांनी तुझ्यासारख्या वाघिणीच्या शेपटीवर पाय दिलं. तुझ्याबद्दल कळलंय मला सगळं. काळजी घे. आणि मी आहे ना सदैव तुझ्या पाठीशी. तू काळजी करू नको, मी पाहते तिला. हा, मी बघते तिच्याकडे. काय हे मंगल, असं किती दिवस तू उपाशी राहणार आहेस? हे बघ, ज्यांना तुझी कदर नाही त्यांच्यासाठी उपाशी राहण्यापेक्षा ज्या बाळांना तू जन्म दिलायस त्यांच्यासाठी तुला खावं प्यावंच लागेल मंगल. त्याच्यात त्या बाळांचा काय दोष आहे मंगल? चल ऐक बरं माझं. चल हा ज्यूस पी बरं तू. आता आपलं ठरलंय ना, रडायचं नाही म्हणून. ताई मला मुलांची खूप आठवण येते ग. अगं म्हणूनच सांगते तुला, त्या पोरा बाळांसाठी तुला खायला प्यायला नको का? मग उपाशी का राहायचं? आता तू बरी झालीयस की नाही? मग त्या मुला बाळांसाठी ताकद नको का यायला अंगात? चल हा ज्यूस पी बरं, लवकर पी लवकर. अरे वा, आमची मंगल किती छान दिसते ज्यूस पिताना, आणि हसताना तर किती गोड दिसते. Mmm.
अगं घे, आता कसला विचार करतीयस मंगल? हा काय झालं ताई? कुठल्या कोण तुम्ही? माझ्यासाठी एवढं केलं, रक्ताची नाती भी नाही उपयोगी पडली. हे बघ, आता असला सगळा विचार करणं सोडून दे. झालं गेलं गंगेला मिळालं. आता तुझ्या पिलांचा विचार कर. पुढे काय करायचं ठरवलंयस तू? ताई, मला कुणाचा आधार नाही, पण घरी भी जाणार नाही मी. असं म्हणतेस? तू चल ना माझ्या बरोबर पुण्याला, मी तिथे तुला नोकरीला लावीन. चलतेस? नाही, तुमचा झालेला सर्व खर्च मी देईन, पण मी येणार नाही. काय झालं? नाही ताई. का तुझ्या मनामध्ये आलं मंगल? नाही यायचं मला. तुला असं वाटतंय का की मी तुझ्याशी काहीतरी दगा फटका करीन? हे बघ, मी समजू शकते, अशा वेळी स्त्रियांचा कुणावरही विश्वास बसत नाही. पण तू ही मनातली शंका काढून टाक. पुढे काय करायचं ते मी बघते. तू माझ्या बरोबर पुण्याला चल, मी तिथे तुझी नोकरीची व्यवस्था करते. चल. होय, मी पुण्याला यायला तयार. त्रिभुवन मॅडम, तुम्हाला मी फोनवर सांगितलं होतं ना, गावाकडची ती मुलगी, ती हीच. नमस्कार. नमस्ते. बाळा, काळजी करायची काही आवश्यकता नाही. वर्षाताई सारख्या तुझ्या पाठीशी आहेत, आणि शिवाय हे हॉस्पिटलही तुला सर्वतोपरी मदत करायला तयार आहे. तू इथे राहा, आमच्या सोबत राहून सर्व कामं शिक, नंतर तुला कामाची संधी देता येईल. त्रिभुवन मॅडम, तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. अहो, हिचं गावाकडे जिणं मुश्किल झालं होतं, मग मला असं वाटलं की शहर बदलणं हाच तिच्यासाठी उपाय असू शकेल. आता मी तिला तुमच्या सुपूर्त करते, आता मला कसली काळजी नाही. डॉक्टर यांना कृष्णाला भेटवा, कृष्णा यांना सगळं समजावून सांगेल. ठीक आहे. ठीक आहे. मंगल, काही काळजी करू नको आणि अजिबात घाबरायचं नाही. हे असू दे, तुझ्यापाशी वेळेला उपयोगी पडतील. येते बी. चल आता निघते, नंतर बोलूया. चला. कृष्णा, कृष्णा, कृष्णा. काय चाललंय? काय? हा काय? गॉगल काढतो आधी. हा कृष्ण. बास की आता किती स्टाईल मारशील. आणि ऐक, या मंगलताई. मंगलताई हा आमचा. ओय, आय एम कृष्णन अय्यर नारियल पाणी वाला. लुंगी उठा के. झालं, सोड आता ती लुंगी. आणि ऐक, या मंगलताई आजपासून आपल्या हॉस्पिटल मध्ये काम बघणार आहेत. हा, तू त्यांना हे सगळं काम समजावून सांगायचं. हा ठीक आहे. जानी, आरेस्ट में तो हम आपके भारी लगते हैं, लेकिन नाम है कृष्णा, कृष्णा, कृष्णा. ओय, चालू दे तुमचं. हा, मी येते. बर, कळलं तुम्हाला? तुम्हाला काहीच कळलं? माईला मला बी काही कळलं नाही. चला मी सांगते तुम्हाला. चला. ताई, ए ताई. अरे वा मंगल, आज अचानक ताईच्या घरी. भाऊजी कुठे? भाऊजी नाही आले ताई, मी घरदार सोडून पण आले. काय? हो ताई, माझ्या धीराची माझ्यावर खूप नजर वाईट आहे ग. तो खूप त्रास देतो. मी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न पण केला, पण वाचले. पण तू मला आता आधार दे, मी पुण्यातच काम करून राहते. काही वेडी बिडी आहेस की काय तू? भरला संसार टाकून आली, मला आधार दे बोलतेस? अगं ताई, मला माझ्या नवऱ्याची साथ पण नाही ग. हे बघ, जे जसं आहे तसं तुझं घर आहे ते, पण पुण्यासारख्या शहरात एक माणूस पोहोचणं शक्य नाहीये. ताई, मी स्टार हॉस्पिटल मध्ये करेन ना नोकरी ग. वय, लई मोठी डॉक्टर आहे तू. तुझ्या येणाऱ्या दिडक्यांमध्ये तुझं तरी काय होणार आहे का? चल निघ तू. अगं मला आजचे दिवस तरी राहू दे ग, रात्र झाली, फक्त आजचे दिवस.
हे बघ, संसार घर तोडून यायच्या आधी विचार करायला पाहिजे होतास तू. आता तू जर आम्हाला ऐकायला मला वेळ नाहीये. चल निघ तू, चल निघ. मानसी, तुमच्या घरी कोण कोण आहे ग? तुझी सर्व वाट बघतात, पण माझ्या घरी सर्वजण असून माझी कुणीच वाट बघत नाही. आणि मला परत घरी जायला घर पण नाही ग. ताई, तू माझ्या घरीच आहे. नको ग बाई, तू बोलली एवढंच लई झालं. चल आपण उद्या भेटू. काय रे, निघा चला. कुठे जायचं? स्टार हॉस्पिटल. बसा, मी सोडतो तुम्हाला. मी असताना काय काळजी करायची गरज नाही. चला. पंचर झालं. मम्मी जाऊ. नाही नाही, काय लागलं तुला?
Thank you.
तुझी काही गरज नाही राखी बांधायला. अगं पण का? अरे मी राखी बांधली ना आता, ती येऊन अजून वेगळं काय करणार आहे आणि तुझ्याच गळ्यात पडेल मला सांभाळ म्हणून. अरे सतीश, तुझी खूप वाट पाहिली, विचार आला की तू ताईकडे आलाशी म्हणून आले. हो, गाव जेवणच आहे आमच्याकडे. हे बघ, नवऱ्याला सोडून आलेली बाई तू, तुझ्याशी आम्हाला कसलाही संबंध ठेवायचा नाहीये. चल निघ. अगं पण मला राखी तरी बांधू दे. निघ म्हणलं ना, कळतं का तुला? बाबा, ही मंगला आमच्याच हॉस्पिटलमध्ये काम करते, पण बाबा हिची गोष्ट खूप वेगळी आहे हो. अहो, स्वतःच्या धीराकडूनच हिला त्रास होत असताना हिने त्याच्या विरुद्धच लढण्याचा प्रयत्न केला. पण बाबा, आता हिला पुण्यातच सेटल व्हायचंय. आपण काय करू शकतो हिच्यासाठी? नक्कीच करू शकतो. ब्युटी पार्लर, स्टेशनरी सारखे महिलांचे जे उद्योग आहेत याच्यातून स्वयंरोजगार मिळू शकतो. आणि एवढ्या संघर्षातून ही जर करू शकते तर हे निश्चित एक विश्व निर्माण करू शकते आणि हिच्यासारख्या निराधार महिलांना ही आधार देऊ शकते. खरंच सर असं होईल का? नक्की होईल. आणि सर नाही, आता तू या घरातला एक सदस्य आहेस. माझ्या विनीतासारखी तू तिची बहीणच. काय? बंगाली पोरगी लग्नाचं आमिष दाखवून आणलं आणि फसवलं. स्वतःची आबरू वाचवा म्हणून हिने मारली तिसऱ्या मजन उडी. आता तुझ्या संस्थेची हक्काची गाडी झाली. हा मंगल, उद्या माझ्या नातेवाईकाच्या मुलाचं लग्न आहे आणि तुला लग्नाला पण यायचं आहे. हा, माझा मुलगा तिथे सगळी व्यवस्था पाहणार आहे. ओके. कशी बेसार, अशी कुंकत नकोस चालू.
चुकलं माझं. चल आपल्या घरी, आपल्या संसारीत चल. आपला संसार आणि आपलं घर कुठे? सर्व तर तुमच्या भावाच्या हातात. अहो, तुमच्या बायकोवर त्याने अत्याचार केला तरी तुम्ही गप बसलात? शेवटी त्याने बलात्कार करण्याचाही प्रयत्न केला तरी तुम्ही मला मदत केली नाही, उलट वाऱ्यावर सोडली. देवाच्या कृपेने वाचले मी. परक्यांनी मदत केली, तुम्ही काय केलं? तुमच्या नावाचं डोरलं बांधलं विसरून जाईन मी. निघा आता तू. अगं पण मला जा म्हणते ना. काय कृष्णा, बरं आहे का? मस्त खटाखट. बाबा बरे? काल ऍडमिट केलं का? पेशंटचं नाव काय? महादेव साबळे. तुझी किती वाट बघितली. हे बघ आई, मी तुझ्या पाया पडते. तू काही इथे माझी ओळख दाखवू नकोस. मी मेले तुझ्यासाठी आणि तुम्ही माझ्यासाठी. अरे देव, असं नको करू ग. अगो पोरी, माफ कर मला. या गोळ्या औषध वेळेवर द्या. काही त्रास झाला तर डॉक्टरांना सांगा. बघा, माझी पोरगी स्वतःच्या पायावर उभी आहे. आता मी तिला गावालाच घेऊन जाणार आहे. खरंच तिला आपण गावाकडे घेऊन जाऊया. लय सोसलंय तिनं, आता तिला एकटीला नाही ठेवायचं इथं. खबरदार, जर मला कुणी कामाच्या वेळी अडवलं तर. मला ते अजिबात आवडत नाही. अरे माझ्यामुळे, अरे माझ्यामुळे हे हॉस्पिटल चालते. कोण काम करते? एकटा एकटाच काम करतो या हॉस्पिटल मध्ये. मंगल कुठे राहते? मंगल म्हणजे आपले मंगलताई. लय हो लय हिमतले बाई, लय हो लय खास्ता खाल्लं त्या बिचारीने. काय सांगायचं, कुठं पण राहिला तो. राहायचं काही पत्ताच नाही. पण आमची यादव साहेब आहेत ना, यादव साहेब लय भारी माणूस आहे. त्यांनी त्यांना आहे ना ते पार्लर आणि ते टेलरिंगचं दुकान टाकून दिलं. काहीतरी केलं बाबा त्यांनी. पण हां, तिथं बी काम करतात आणि इथं बी काम करतात. हां लय हो लय लय काय लय काय. कोण तुम्ही? कोण तुम्ही? अरे मला काय म्हणून विचारताय? मला काही काम धंदे आहेत की नाही? फालतू फालतू वाटलो की काय मी? हां किसना मदत किसना मला आपण करायचंय. का ना बरं वाटते ना आता? आता काळजी नाही करायची. हे सारखं सारखं हात नका धरत जाऊ तुम्ही. पट्टी नीट करा बरं. असं नका करत जाऊ तुम्ही. हात ठेवा खाली. अण्णा काय झालं? अण्णा अण्णा काय झालं? अण्णा 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 हो अण्णा 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 काय झालं? अण्णा अण्णा डॉक्टर 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 नातेवाईक जातातच कुठे? पॅड कुठे? मी औषधे लिहून देते जरा नीट बघ आणि आणायला सांग. Thank you.
नो पेशंट इज नॉर्मल पण सिस्टर जरा काळजी घ्या. होय कृष्ण तू इथेच थांब. हां थांब तर. पेशंटला सोडून आज मंगलताईने वेळेवर इंजेक्शन आणून दिलं नसतं तर काय झालं असतं. आता जाऊ नका इथून. ताई अगं हॉस्पिटलमध्ये एवढे पेशंट आले आणि गेले, तुझ्या डोळ्यात कधी पाणी नाही पाहिलं? कृष्णा तो माझा बाप होता. होता म्हणजे? होता. मेला कधीच माझ्यासाठी. मंगल कुठे? ती तिच्या पार्लर मध्ये नाहीतर टेलरिंग शॉप मध्ये असेल. तुम्हाला बरं वाटतंय ना आता? चला मी तुम्हाला पाठवते थोड्या वेळाने. चला. कसं वाटतं इथे? देवाचा आशीर्वाद तुझ्या बरोबर आहे. लवकर बरी होशील हा. आणि तू सुखी राह. काही गरज पडली तर मंगलताईला फोन कर. हा ठीक आहे. ठीक आहे. अहो तुम्हाला सांगतो स्वप्नामध्ये हा इकून एक विलन आणि मी एकटा मारला ना त्यांना. हा तुम्हाला सांगतो खोट नाही. हा अरे खरं बोलतोय स्वप्नाची गोष्ट. अगं मंगल सांगशील का तू काय झालं बाळा? काय झालं बाळा? माझे वडील गेले हो. शांत हो बाळा, शांत हो, शांत हो बाळा, शांत हो. मी समजू शकते का?
शांत शांत स्वतःला सावर कर, स्वतःला सावर तू बाळा. आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहोत, आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहोत बाळा. स्वतःला सावर, शांत हो बाळा, शांत हो बाळा, धीर घे, शांत हो, शांत. मंगलताई, पोरीला लई नवरा त्रास देतो, काहीतरी बघा. तुझ्या बायकोची तुला इज्जत करता नाहीये, तिला मारायचं तुझ्या बापाची पेंड आहे. मारायला माती का दे माती, तोंड काळ केलंय तो गावाचं एकत माझ. आणि तुम्ही सांगता बोला, तुला कोणी सांगितलं? कोणी सांगितलं, कोणी सांगितलं मला माहित नाही. पुन्हा ती चूक. अरे काही वर्षापूर्वी एका पुरुषाने दुसऱ्या पुरुषाच्या सांगण्यावरून बायकोवर अविश्वास दाखवला, तर त्या बायकोचे काय हाल झाले तुला माहिती आहे का? बोल बोल, माहित आहे? तू तिला विश्वासात घेऊन विचारलं कि तुझं असं काही आहे का? अरे तिच्या आई बाबांनी विश्वासाने लग्न लावून दिलं ह्याचा तू विचार केला नाहीस आणि तू तिला जाळायला निघालास. हा, तिच्या आई बापाला पोरगी जड झाली. बोल ना, बोल. ताई, माफ करा मला. आता इतकं कधी मी चूक होणार नाही, तुमच्या पाया पडतो. इतकं चूक भी होणार नाही आणि एखादा चूक भी करू देणार नाही. चल बाई, नको रडूस, नको रडूस. गणप्या, मला ती मंगल पाहिजे. एक मिनिट, मला मंगल पाहिजे. कुठल्या भी परिस्थितीत ती मंगल पाहिजे. चल, डोसक्याचा भुगाच झालाय नुसता.
मदन बाधात झाला का झालंय पर मदन बागा तर बायकाच नाही होते ना वा अरे मला ती पाहिजे म्हणजे पाहिजे एकदा सांगितलं ना तुला ए हट हट मला ते मंगल पाहिजे कुठल्या बी परिस्थितीत पाहिजे तुम्हाला ते मंगलच पाहिजे ना वा मंगलच पाहिजे ना वा चला मग लाखो दी
आतापर्यंत आम्ही तुझ्याशी खूप वाईट वागलो, पण तू लढत राहिलीस, माणुसकी सोडली नाहीस. आज आम्हाला अभिमान वाटतो तू आमची बहीण असल्याचा. मंगल, आज तू राखी बांधलीस आणि तसंही तो मान खऱ्या अर्थाने तुझाच आहे. आणि हो, जमलं तर मलाही माफ कर. असं काही नाही. असं काय म्हणतेस ग, आपण सर्व बहीण भावंड ना, याच्यात राग रुसवा फुगवा अगं हे कसलं आलंय. आपण सर्व एकत्र आलोय, सर्व काही नसतं ग, माणुसकी जपायला लागते. आणि तुम्ही लोक आज माझ्याकडे आलात, ही तर खरी राखी पौर्णिमा आहे ना ग. ताई, तू अशी एकटी का ग बसतेस आणि काय पाहते शहराकडे? अगं, या समाजातले अनेक भुजंग जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही ग. अगं, आम्ही सारे अनाथ मुली, किती करतेस ग तू आमच्यासाठी? अगं, हे माझं कर्तव्यच आहे. काळजी करू नका, मी आहे तुमच्या पाठीशी. सरकार, नवीन पाखरू. मला पाखरू तर लय चिकन आहे रे. काय रे, काय ग, कोणाची आहेस तू? फुल कुठून आणले? का पाहिजे? आबांचं फुल तर लय चिकन आहे. बघू जरा आबांचं फुल कसं आहे. सोडा मला, सोडा. ये ना जवळ, ये ना. हे हॅलो मंगलताई. Thank you.
वाघीण आणि चिडली तर वाघीण. माफ कर मला, मला माफ. तुला काय माफ करायचं? हा तू एक कलंक आहेस. कलंक तुला झगड्याचा अधिकार नाहीये. तू माझं जीवन उद्ध्वस्त केलंयस. तुला काय अधिकार आहे झगड्याचा? या खाणेरड्या हाताने स्पर्श केला होतास ना मला. माझा वाढदिवस, पण खऱ्या अर्थाने दुसरा जन्म मला तुमच्यामुळे मिळाला. नाही मंगल, त्यात तुझी मेहनत आणि हिंमत सुद्धा आहेस ना. समाजासाठी काम करू लागलीस आणि समाजाने त्याची दखल घेतली. तुला आदिशक्ती प्रतिष्ठानकडून समाजरत्न पुरस्कार मिळाला. आज मला ज्या पुरस्काराने सन्मानित केलं आहे ते माणुसकीचा आणि चांगुलपणाचा. खर तर वर्षाताईंनी चांगुलपणा दाखवला. त्यांनी एवढा आधार दिला मला की मला हॉस्पिटलमध्ये सांभाळून एक नातूगोत नसतानाही त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये सांभाळली. त्यानंतर मला कामाला लावलं. पण त्यांनी मला एकच सांगितलं होतं, तू जर कधी पुढे गेलीस तर माणुसकी कधी विसरू नकोस आणि समाजासाठी काही करायचं पण राहू नकोस. ज्या पण महिलांना तुझी गरज लागेल त्या महिलांपर्यंत तू पोहोच, हे मला त्यांनी बजावून सांगितलं होतं. आणि आज खरोखर त्या माझ्या सोबत आहेत मला, म्हणून मी खूप आभार मानते त्यांचा. की जसं त्यांनी मला सांभाळलं तसं मी अनेक पोरींना सांभाळलं, बायकांना सांभाळलं. आणि दुसरी गोष्ट, वर्षा देशपांडे ही एक जगात खूप मोठी महिला म्हणावी लागेल की जिने कुणाला आधार दिला नाही, एक वाघिणीला आधार दिला. हे मी सर्वांना सांगू इच्छिते. आणि जे यादव साहेब आहेत, मी पुण्यात आल्यानंतर यादव साहेबांनीही मला खूप आधार दिला. त्या आधाराने आज मी उभी आहे आणि इथून पुढे जे काम करेन हे समाजासाठीच करेन. गोर गरिबांना मदत आणि लबाड लालग्यांना शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. आज माझ्यासारख्या हजारो वाघिणी तयार झाल्यात. आपी वैरांशी झुंज